आता सेकंड लेक्चर मध्ये आपण बघू की हाऊ नर्व इम्पल्स जनरेशन अँड इट्स अ ट्रान्समिशन अलॉन्ग द नर्व फायबर दॅट इज युअर एक्झोनल मेम्ब्रेन टेक्स प्लेस अँड हाऊ डिफरंट काइंड ऑफ आयन चॅनल्स आर इन्व्हॉल्व इन द जनरेशन एज वेल एज कंडक्शन ऑफ द नर्व इम्पल्स. लास्ट लेक्चर मध्ये आपण बघितलं होतं की कम्प्लीट स्ट्रक्चर ऑफ डिटेल स्ट्रक्चर ऑफ न्यूरॉन वी हॅड स्टडीड, राईट. तर त्या स्ट्रक्चरमध्ये डिफरंट पार्ट्स आपण स्टडी केलेत की सायटॉन त्याच्यामध्ये कुठले स्ट्रक्चर प्रेझेंट असतील, नंतर एक्झॉन त्याच्यामध्ये असणारा एक्झोप्लाझम, देन निसल्स ग्रॅन्युल्स काय आहेत, मायलिन शीथ, नोड्स ऑफ रॅनवियर, न्यूरिलेमा, टेलोडेंड्राइट्स, न्यूरो ट्रान्समीटर्स कुठे तयार होतात आणि कुठे स्टोअर होतात, एन्टायर थिंग्स अबाउट द न्यूरॉन वी हॅव ऑलरेडी सीन. तर आता आपण याच्या नेक्स्ट पार्टकडे वळूयात, ठीक आहे. तर कंडक्शन ऑफ इम्पल्स म्हणजेच काय? कंडक्शन ऑफ इम्पल्स, व्हॉट डज दॅट मीन? इट इज सम बायोकेमिकल ऑर इलेक्ट्रिकल चेंज. कुठला तरी बायोकेमिकल किंवा इलेक्ट्रिकल चेंज हा एक्झोनल मेम्ब्रेन मध्ये येणार आणि त्या एक्झोनल मेम्ब्रेन मध्येच डिपोलरायझेशन होणार आणि त्याचं परत रिपोलरायझेशन होणार. हे जे काही चेंजेस असतील त्याला आपण म्हणणार नर्व इम्पल्स. आपण सिंपल भाषेमध्ये बघू, बायोकेमिकल ऑर इलेक्ट्रिकल चेंजेस, दीज आर बायोकेमिकल ऑर इलेक्ट्रिकल चेंजेस टेकिंग प्लेस इन द नर्व फायबर इन रिस्पॉन्स टू स्टिम्युलस. एखादी पर्टिक्युलर स्टिम्युलस मिळाल्यानंतर, इम्पिटस मिळाल्यानंतर, त्या एक्झोनल मेम्ब्रेन मध्ये जे काय बायोकेमिकल चेंजेस होतील किंवा इलेक्ट्रिकल चेंजेस होतील, तर त्या चेंजेसला आपण काय बोलू? नर्व इम्पल्स बोलणार, ठीक आहे ना. आपण सांगितलं होतं की एक्झोन हिलॉक, दॅट इज द मोस्ट सेन्सिटिव्ह पार्ट ऑफ एक्झोन ऑर नर्व फायबर, वेअर ऍक्शन पोटेन्शियल इज नॉर्मली जनरेटेड अँड विच इज प्रोपॅगेटेड अलॉन्ग द नर्व फायबर. आता प्रोपॅगेशन ही टर्म आपण इथे का वापरतो? कारण सपोज दिस इज युअर एक्झोनल मेम्ब्रेन आणि हा तुमचा एक्झोन हिलॉक, बरोबर. तर या एक्झोन हिलॉक वरती आपण सांगितलं की ऍक्शन पोटेन्शियल जनरेट होणार. आता ऍक्शन पोटेन्शियल जेव्हा जनरेट होईल तर ते कम्प्लीट एक्झोनच्या पार्ट मध्ये होणार नाहीये, ठीक आहे ना. तर ही बीट बीट मध्ये जनरेट होणार आणि ट्रान्समिट होणार. फॉर एक्झाम्पल ए बी सी डी असे चार पार्ट मी एक्झोनचे इथे दाखवतोय, ठीक आहे. अगोदर इतक्या भागामध्ये ऍक्शन पोटेन्शियल जनरेट होणार, ठीक आहे. म्हणजेच हा मेम्ब्रेन डिपोलराइज होईल, हेच डिपोलरायझेशन किंवा ऍक्शन पोटेन्शियल समोर ट्रान्समिट होईल, नंतर पुढच्या बीट मध्ये ट्रान्सफर होणार, पुढच्या पार्ट मध्ये ट्रान्सफर होणार. म्हणजेच जो काय ऍक्शन पोटेन्शियल जनरेट झालेला असेल तो एका भागातून एक्झोनच्या दुसऱ्या भागाकडे ट्रान्समिट होईल आणि त्या प्रोसेसला आपण म्हणतो प्रोपॅगेशन ऑफ नर्व इम्पल्स. म्हणजेच इम्पल्स ट्रान्समिशन आपण डिफाईन कसं करू? प्रोपॅगेशन ऑफ इम्पल्स अलॉन्ग द नर्व फायबर, हे प्रोपॅगेशन एक पार्ट कडून दुसऱ्या पार्ट कडे, ए कडून बी कडे, देन सी, देन डी. दिस इज टर्म्ड एज प्रोपॅगेशन ऑफ इम्पल्स, दॅट मीन्स ट्रान्समिशन ऑफ इम्पल्स. क्लिअर दिस? वेल, आता आपण पुढे जाऊ की नर्व इम्पल्स हा जो आपला असेल तर नर्व इम्पल्स हा कसा आणि कुणाच्या अक्रॉस ट्रान्सफर होणार. तर दिस नर्व इम्पल्स विल ट्रान्सफर अक्रॉस, इट विल ट्रान्सफर अक्रॉस सिनॅप्स. वन थिंग, सिनॅप्स म्हणजे काय हे सुद्धा आपण बोलू, राईट. इट इज द जंक्शनल पार्ट वेअर देर इज रिलीज ऑफ न्यूरो ट्रान्समीटर्स अँड ट्रान्समिशन ऑफ इम्पल्स टेक प्लेस फ्रॉम वन न्यूरॉन टू अदर न्यूरॉन. नंतर आपण ते बघणार आहोतच, राईट. Across synapse and across axon, ठीक आहे. या दोन पार्ट मध्ये, कारण एक्झॉन मध्ये तर आता ऑलरेडी बोललो आपण, ए टू बी जाणार, बी टू सी जाणार असं ट्रान्समिशन होईल, आणि अक्रॉस सिनॅप म्हणजे एका टेलोडेंड्राइट्स ऑफ वन न्यूरॉन टू डेंड्राइट्स ऑफ अदर न्यूरॉन, म्हणजे एका न्यूरॉन कडून दुसऱ्या न्यूरॉन कडे त्याचं ट्रान्समिशन होणार. तर अक्रॉस एक्झॉन जेव्हा असणार तर आपण दोन टाइप्स बघितले होते बघा न्यूरॉन्सचे, डिपेंडिंग ऑन प्रेझेन्स ऑफ युअर मायलिन शीथ. जर मायलिन शीथला दुसरं नाव काय? मेडुला, राईट. तर एकतर मेडुलेटेड न्यूरॉन्स असतील म्हणजे ज्याच्यामध्ये मायलिन शीथ प्रेझेंट असेल, किंवा नॉन मेडुलेटेड असतील ज्याच्यामध्ये मायलिन शीथ विल रिमेन ऍबसेंट, ठीक आहे. तर एकतर मायलिन शीथ मधून होणारं ट्रान्समिशन हे डिफरंट स्वरूपाचं असेल आणि नॉन मायलिनेटेड न्यूरॉन मध्ये सुद्धा डिफरंट टाइपचं ट्रान्समिशन होणार. क्लिअर? त्याचे सुद्धा आपण सेपरेटली डिस्कस करणार आहोत की मायलिनेटेड न्यूरॉन्स जर असतील तर त्याच्यामध्ये सॅल्टरेटरी कंडक्शन होणार, अदरवाईज आणि नॉन मायलिनेटेड जर असतील तर नॉर्मल एक्झोनल कंडक्शन ऑफ नर्व इम्पल्स विल टेक प्लेस. तर इन मायलिनेटेड न्यूरॉन ट्रान्समिशन अक्रॉस मायलिनेटेड न्यूरॉन अँड सेकंड इज अक्रॉस नॉन मायलिनेटेड न्यूरॉन, असं आपण याला डिफरन्शिएट करू शकतो, नॉन मायलिनेटेड न्यूरॉन. क्लिअर दिस? तर हे ट्रान्समिशन होण्या अगोदर
आपण एक्झॉनच्या मेम्ब्रेनचं नेचर बघू, त्याच्यामध्ये प्रेझेंट असणारे वेगवेगळे आयन चॅनल्स बघू, राईट. तर बेसिकली त्याच्यामध्ये चार प्रकारचे चॅनल्स प्रेझेंट असतील, किंवा थोडक्यात म्हणू आपण की आयन चॅनल्सचे जे प्रकार आहेत, देर आर फोर काइंड ऑफ आयन चॅनल्स. त्याच्यापैकी एक जो असेल तर दॅट इज युअर लिकेज चॅनल्स. लिकेज चॅनल्स नेम इट सेल्फ इंडिकेट्स, नावामध्येच दिसतंय की लिकेज म्हणजे याच्यामधून काहीतरी लीक होत असावं. आपण न्यूरॉनच्या स्ट्रक्चर मध्ये डिटेल स्टडी केल्यानंतर आपल्याला असं दिसलं की मायलिन शीथ जी प्रेझेंट असणार, तर मायलिन शीथ इट इज मेड अप ऑफ फॅटी मटेरियल अँड विच इज इन्सुलेटर, राईट, विच ऍक्ट एज अ इन्सुलेटर. व्हॉट डज दॅट मीन? इट मीन्स इट डझंट अलाव एंट्री अँड एक्झिट ऑफ आयन्स. समजलंय? मग आता हे एंट्री आणि एक्झिट, जोपर्यंत आयन्स एंटर किंवा एक्झिट होणार नाहीत एक्झोनल मेम्ब्रेनच्या आउटसाइड आणि इनसाइड, ठीक आहे, तोपर्यंत मेम्ब्रेनची पोलॅरिटी चेंज होणार नाही. सॉरी. आणि पोलॅरिटी जोपर्यंत चेंज होत नाही तोपर्यंत नर्व इम्पल्स हा जनरेट होणार नाही आणि तो कंडक्ट सुद्धा होणार नाही. समजलं? म्हणजेच मग या आयन चॅनल्सचा वापर कुठे होणार की एक्झोन मेम्ब्रेन हा इम्परमिएबल असतो आयन्सच्या एंट्री किंवा एक्झिटसाठी, तर वेगवेगळे आयन्स आतमध्ये एंट्री करणे आणि तेच आयन्स बाहेर पडणे. तर कुणाच्या माध्यमातून ते बाहेर पडतील? वेगवेगळ्या स्वरूपाच्या आयन चॅनल्स मधून. तर त्याच्यापैकी आपण पहिला बघू लिकेज चॅनल. नावामध्येच आहे की इट इज इट मे लीक सबस्टन्सेस अँड विच आर कंटिन्युअसली ओपन. इन शॉर्ट आपण इथे त्याला डिस्क्राइब करू, दे आर कंटिन्युअसली ओपन. दीज चॅनल्स आर कंटिन्युअसली ओपन, हे बंद नसणार, ठीक आहे ना. दीज आर कंटिन्युअसली ओपन अँड लिकिंग ऑफ लिकेज ऑफ आयन कंटिन्युअसली टेक प्लेस. लिकेज ऑफ आयन्स टेक प्लेस, ठीक आहे. याचे एक्झाम्पल जर घ्यायचे झाले आपण, कारण आता आपण ट्रान्समिशन किंवा जनरेशन अँड ट्रान्समिशन जेव्हा इम्पल्स बघणार तेव्हा सोडियम आणि पोटॅशियम हे दोन टाइपचे लिकी चॅनल्स तुमच्या मेम्ब्रेन एक्झोनल मेम्ब्रेन मध्ये प्रेझेंट असतील. तर इथे आपण एक्झाम्पल लिहून टाकू. फॉर एक्झाम्पल सोडियम अँड पोटॅशियम लिकेज चॅनल्स, इन शॉर्ट लिकेज चॅनल्स, ठीक आहे, याला म्हणायचं तुम्ही लिकेज चॅनल्स. दुसरा टाइप बघू आपण लिगँड गेटेड चॅनल्स. लिगँड गेटेड चॅनल्सचा मीनिंग काय होतो हे बघा, एनसीआरटी मध्ये या चॅनल्सचा उल्लेख केलेला नाही. आता या चॅप्टरच्या कॉन्सेप्ट ज्या आहेत पर्टिक्युलरली कंडक्शन ऑफ इम्पल्स, जनरेशन ऑफ इम्पल्स, तर एकदम ब्रीफ त्यांनी त्याच्यामध्ये त्याचं डिस्क्रिप्शन दिलंय आणि त्याची लँग्वेज सुद्धा थोडीशी कॉम्प्लिकेटेड आहे. समजलं? तर त्याला आपण सिम्प्लिफाय करण्याचा ट्राय करतोय, त्याच्यामुळे आपण बेसिक कॉन्सेप्ट पासून सर्व त्याच्यामध्ये क्लिअर करू, राईट. ओके, लिगँड गेटेड चॅनल्स म्हणजेच काय? जेव्हा एखादा केमिकल हा त्या चॅनलच्या कॉन्टॅक्ट मध्ये येईल, ठीक आहे, तेव्हाच ते चॅनल ओपन होणार. अशा टाईपचे जे चॅनल्स असतात त्यांना म्हणायचं तुम्ही लिगँड गेटेड चॅनल्स. उदाहरण, त्याचं उदाहरण घेऊ की ऍसिटिल कोलिन हा एक न्यूरो ट्रान्समीटर आहे. हा जेव्हा त्या मेम्ब्रेनच्या कॉन्टॅक्ट मध्ये येणार त्यावेळी जे चॅनल्स ओपन होतील त्या चॅनल्सला तुम्ही म्हणायचं लिगँड गेटेड चॅनल्स. इन शॉर्ट केमिकलच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यानंतर जे चॅनल्स ओपन होतात त्यांना लिगँड गेटेड चॅनल आपण बोलू शकतो. ऑलराईट. थर्ड इज युअर मेकॅनिकल गेटेड चॅनल. नेम इटसेल्फ इंडिकेट मेकॅनिकल. तिथे कुठली तरी एक मेकॅनिकल प्रोसेस होणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल प्रेशर, टच, व्हायब्रेशन्स, ऑल दीज आर मेकॅनिकल प्रोसेसेस, बरोबर. म्हणजेच जेव्हा व्हायब्रेशन्स त्या पर्टिक्युलर रिजन मध्ये पोहोचणार तर हे मेकॅनिकल गेटेड चॅनल्स तिथे ओपन होतील. उदाहरण घ्यायचं झालं तर आपण काय घेऊ, जर व्हायब्रेशन्सचा संबंध आपला कशाशी येतोय, आपल्या इयर्सशी, आपल्या साऊंड परसेप्शनशी, बरोबर की नाही, प्रोडक्शन ऑफ साऊंड. आता काय होणार, सपोज सम व्हायब्रेशन्स रीच युअर पिना, इट इज कलेक्टेड, देन इट ट्रॅव्हल्स थ्रू युअर इयर कॅनल, देन युअर टिम्पॅनम व्हायब्रेट्स, देन मॅलियस, इंकस अँड स्टेपिस, ऑल दीज इयर ऑसिकल्स व्हायब्रेट. These vibrations are sent to the inner cavity of membrane through oval window and finally this there is a generation of these vibrations are received by the receptors present in the inner ear and sound is perceived or sound perception takes place. काय झालंय, हे जे sound perception ची process झाली याच्यामध्ये stimulus कोण होता, तर stimulus याच्यामध्ये होता vibration. मग अशा टाईपचे जे चॅनल्स असतील की जे मेकॅनिकल स्टिम्युलसनी ओपन होणार तशा या अशा टाईपच्या चॅनल्सला तुम्ही म्हणणार मेकॅनिकल गेटेड चॅनल्स. आपण उदाहरण लिहू, चॅनल्स विच ओपन अपॉन रिसिविंग मेकॅनिकल स्टिम्युलस.
मेकॅनिकल स्टिम्युलस. कळतंय? जसं वेगवेगळे रिसेप्टर्स तुमच्या स्किन मध्ये प्रेझेंट असतात, राईट, टच रिसेप्टर, प्रेशर रिसेप्टर्स, ते सुद्धा मेकॅनिकल टाईप मध्ये येतील. आणि जेव्हा टच किंवा प्रेशर तुमच्या स्किनवरती पडणार तर हे काय कोणते चॅनल्स ओपन होतील? मेकॅनिकल गेटर चॅनल्स आणि नर्व इम्पल्स जनरेशन अँड कंडक्शन वुड टेक प्लेस, राईट. याचे एक्झाम्पल घ्यायचं झालं तर याच्यामध्ये काय म्हणू आपण, मेकॅनिकल स्टिम्युलस कुठले असेल याच्यामध्ये, व्हेरियस व्हायब्रेशन्स, टच, प्रेशर, ऑल दीज आर मेकॅनिकल स्टिम्युलाय. क्लिअर? फोर्थ टाइप इज युअर व्होल्टेज गेटेड चॅनल्स. नावामध्येच दिसतंय बघा, व्होल्टेज. व्होल्टेज डिफरन्स जेव्हा येईल किंवा तयार होईल त्यावेळी जे चॅनल्स ओपन होतील त्याला म्हणू आपण व्होल्टेज गेटेड चॅनल्स. मीन्स दिस चॅनल्स ओपन, दिस चॅनल्स ओपन अपॉन चेंज इन व्होल्टेज, चेंज इन व्होल्टेज अक्रॉस मेम्ब्रेन, अक्रॉस एक्झोनल मेम्ब्रेन. अशा टाईपचे जे चॅनल्स असणार त्या चॅनल्सला तुम्ही काय म्हणायचे, त्या चॅनल्सला तुम्ही म्हणणार व्होल्टेज गेटेड चॅनल्स. आता नर्व ट्रान्समिशन मध्ये किंवा इम्पल्स जनरेशन मध्ये व्होल्टेज गेटेड चॅनल्सचा सुद्धा उल्लेख होईल. याचे उदाहरण एक्झोनल मेम्ब्रेन मध्ये सोडियम, शॉर्ट मध्ये लिहितो मी व्होल्टेज गेटेड चॅनल्स, अँड पोटॅशियम व्होल्टेज गेटेड चॅनल्स. तर हे डिफरंट टाइप्स ऑफ चॅनल्स आर प्रेझेंट इन द मेम्ब्रेन. क्लिअर टू ऑल? आणि याच्यामधून काय होणार, ट्रान्समिशन, नॉट ट्रान्समिशन, एंट्री ऑर एक्झिट ऑफ डिफरंट काइंड ऑफ आयन्स. वेल, आता आपण पुढे जाऊ. आता आपण बघू ऍक्च्युअल कंडक्शन, ऍक्च्युअल जनरेशन ऑफ इम्पल्स आणि त्याचं कंडक्शन हे कसं होणार किंवा त्याचं ट्रान्समिशन कसं होणार. ठीक आहे, तर बेसिकली तीन स्टेट मधून हा मेम्ब्रेन पास होणार. त्यातली पहिली स्टेट असणार रेस्टिंग स्टेट. आणि या रेस्टिंग स्टेटलाच तुम्ही काय म्हणू शकता, रेस्टिंग स्टेट इज ऑल्सो कॉल्ड एज पोलराइज्ड स्टेट. रेस्टिंग स्टेट ऑर पोलराइज्ड स्टेट, एकदम केअरफुली याला समजून घ्यायचं आहे. एनसीईआरटी मध्ये फारसं याचं एक्सप्लेनेशन व्यवस्थित नाही. इट इज अ कॉम्प्लिकेटेड लँग्वेज यूज इन एनसीईआरटी. वेल, तर एक्साइटेड, सॉरी, रेस्टिंग स्टेट किंवा पोलराइज स्टेट म्हणजे काय आणि ती कशी डेव्हलप झाली ते आपण बघू. आता मी इथे समजण्यासाठी म्हणून, आता हा हे आपण काय करलंय, दिस इज अ एक्झोनल मेम्ब्रेन. तुमच्या बुक मध्ये नॉर्मली एक इन जनरल कशी एक डायग्राम दिली आहे, हे बघा. वेल, एक असा एक्झोन दाखवलाय, एक्झोनल म्हणजे एक्झोन कम्प्लीट. ठीक आहे, आणि दिस इज युअर सेकंड, ओके, दिस इज कम्प्लीट एक्झोन. तर असं स्ट्रक्चर तुम्हाला एनसीईआरटी मध्ये दाखवलंय. आणि याच्यामध्ये काय केलंय की याच्यावरती चार्जेस तुम्हाला दाखवले, हे असं दाखवले त्यांनी, बाहेर पॉझिटिव्ह चार्जेस, ठीक आहे, आणि आतमध्ये इथे निगेटिव्ह चार्जेस. तर असं एक स्ट्रक्चर दाखवलंय आणि त्याच्यामधून तुम्हाला एक्सप्लेन केलंय की हाऊ पोलॅरिटी चेंजेस अँड हाऊ दिस पॉझिटिव्ह चार्जेस टर्न इनसाइड अँड निगेटिव्ह चार्जेस टर्न आउटसाइड. ठीक आहे, तर हे आपण त्या बुकच्या डायग्राम नुसार जाऊ. ठीक, तर रेस्टिंग स्टेट मध्ये काय होणार, तर इथे दाखवलंय आपण हा कम्प्लीट मेम्ब्रेन झालाय. बघा, इथे आपण असं का दाखवतोय, कारण आपण ऑलरेडी चॅनल्स एक्सप्लेन केले, बरोबर. तर ते चॅनल्स एक्झोनच्या मेम्ब्रेन मध्ये प्रेझेंट आहेत, कारण एक्झोनल मेम्ब्रेन तर हा परमिएबिलिटी शो करत नाही, आयन्सला आत बाहेर जाऊ देत नाही, एक्झिट आणि एंट्री होऊ देत नाही, बरोबर. त्याच्यामुळे चॅनल्सच्या मदतीने आयन्स हे आत बाहेर जाणार, सोडियम आतमध्ये येतील बाहेर जातील किंवा पोटॅशियम सोबत सुद्धा तेच होणार. म्हणून आपण हे पूर्ण इथे चॅनल्स दाखवलेत. वेल, इथे लिहिले आपण आउटसाइड ईसीएफ, इथे लिहिले इनसाइड एक्झोप्लाझम. तर हे समजा की हा तुमचा आयसीएफ झालाय, म्हणजे इंट्रा सेल्युलर फ्लुइड झाली आहे. तर इथे म्हणू आपण इंट्रा सेल्युलर फ्लुइड आणि याला म्हणा तुम्ही एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड. ठीक आहे, तर एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड मध्ये सुरुवातीला चार्जेस कोणते डेव्हलप झालेत बघा, दाखवलेत आपण. रेस्टिंग कंडिशन मध्ये पॉझिटिव्ह चार्जेस डेव्हलप झाले, ठीक, आणि इनसाइड कसे आहेत, निगेटिव्ह चार्जेस. एक्झोप्लाझम मध्ये आयसीएफ मध्ये निगेटिव्ह चार्जेस. आता हे चार्जेस आतमध्ये निगेटिव्ह का आणि बाहेर पॉझिटिव्ह का ते आपण बोलू, कारण आतमध्ये निगेटिव्हली चार्ज आयनची संख्या जास्त असेल किंवा पॉझिटिव्हली चार्ज आयनची संख्या ही कमी असेल. ठीक आहे, म्हणजेच आता इथे लिहू आपण पोटॅशियम आयन्स आर मोर दॅन सोडियम आयन्स. आतमध्ये आयसीएफ मध्ये पोटॅशियम आयनची संख्या जास्त आहे सोडियम आयन पेक्षा. सेकंड थिंग, इन सॉरी ऑर्गॅनिक एनायन्स आर प्रेझेंट. ऑर्गॅनिक एनायन्स, एनायन्स मध्ये निगेटिव्ह चार्ज, ऑर्गॅनिक एनायन्स प्रेझेंट आणि निगेटिव्हली चार्ज प्रोटीन सुद्धा आतमध्ये प्रेझेंट असतात.
निगेटिवली चार्ज्ड प्रोटीन्स. हे तीन कारणामुळे आतमध्ये निगेटिव्ह चार्ज डेव्हलप होणार मेम्ब्रेनच्या आतमध्ये. आउटसाइड पॉझिटिव्ह का? सिंपल, आउटसाइड इथे लिहू आपण सोडियम इज मोर दॅन पोटॅशियम. सोडियमची क्वांटिटी पोटॅशियम पेक्षा जास्त आहे म्हणजे पॉझिटिव्हली चार्जची संख्या बाहेर जास्त आहे. इन शॉर्ट कॅटायन्स आर मोर दॅन एनायन्स. या कंडिशनमुळे आउटसाइड देर इज अ पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट इन ईसीएफ एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड आणि इंट्रा सेल्युलर फ्लुइड मध्ये देर इज अ निगेटिव्ह. तर ही जी कंडिशन असते त्याला म्हणतो आपण रेस्टिंग स्टेट किंवा पोलराइज स्टेट. ठीक आहे, आता हे जे आपण चॅनल्स दाखवले तर ही कंडिशन का डेव्हलप झाली आपण हे बघू. हे तर कळालं तुम्हाला, कळालं की पोलराइज्ड कंडिशन किंवा रेस्टिंग स्टेट म्हणजे काय, की अशी स्टेट बाहेर ईसीएफ मध्ये पॉझिटिव्ह चार्ज असतील आणि इनसाइड आयसीएफ कशा असणार, निगेटिव्ह चार्ज. पण हे आतमध्ये निगेटिव्ह आणि बाहेर पॉझिटिव्ह हे का डेव्हलप झाले, तर याचं एक्सप्लेनेशन आता आपण इथे बघू. आता हे हा एक तुम्हाला सोडियम पोटॅशियम पंप इथे दिसतोय बघा, सोडियम पोटॅशियम पंप. ठीक आहे, हे मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर आहे. दिस इज कम्प्लीट एक्झोनेमा, इथे लिहितोय मी मेम्ब्रेन. त्याच्यामुळे कन्फ्यूज व्हायचं कारण नाही की हे आतमध्ये कोण चाललंय बाहेर कोण चाललंय. नो, असं समजा की ती सिंगल लाईन जी मी दाखवली ही सिंगल लाईन डिनोट्स दिस कम्प्लीट बॉक्स. क्लिअर आहे? ओके, तर इथे सोडियम पोटॅशियम पंप आहे. हे जे लार्ज साईज मध्ये तुम्हाला दिसतात तर हे कुठले चॅनल आहेत, सपोज हा सोडियम व्होल्टेज गेटेड चॅनल याला म्हणा, तर याला म्हणा तुम्ही पोटॅशियम व्होल्टेज गेटेड चॅनल. आणि हे या चॅनल्सला आपण जे एक्सप्लेन केलं होतं याला म्हणा तुम्ही लिकेज चॅनल. ठीक आहे, याला म्हणायचं लिकेज चॅनल. कोणते लिकेज चॅनल? एक तर पोटॅशियम लिकेज चॅनल आणि सोडियम लिकेज चॅनल. इथपर्यंत क्लिअर? ठीक, ही जी कंडिशन डेव्हलप झाली आहे त्याचे कारण आपण बघू. आता लिकेज चॅनलचा मीनिंग काय होतो, की ही कंटिन्युअसली दे आर ओपन, ते ओपन राहणार म्हणजे सोडियम आतमध्ये येणार पोटॅशियम बाहेर निघून जाणार, ही प्रोसेस कंटिन्युअस होत राहणार. आणि हे जे यांचं आत बाहेर होईल एंट्री आणि एक्झिट होईल, तर दिस टेक प्लेस अलॉंग द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. इथे लिहितो मी, दिसतं, यस, ट्रान्सफर ऑफ आयन्स इज अलॉंग द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट, अलॉंग द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट बाय डिफ्युजन. डिफ्युजन नाही होणार आहे, ठीक आहे ना. वेल, आता इथपर्यंत आपल्याला कळलं डिफ्युजन नाही, ते सोडियम पोटॅशियम आतमध्ये आत बाहेर एक्सचेंज होतील, लिकेज चॅनल मधून कंटिन्युअस येणार. पण एक वेळ अशी जे अलॉंग द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट ट्रान्सफर होतोय, इट्स ऑल राईट. ओके, आता एक कंडिशन अशी येईल की दोन्ही आयन्स हे इक्विलिब्रियमला पोहोचतील. इक्विलिब्रियम म्हणजे काय, की दोन्ही साईडला चार्जेस हे आता इक्वल भरतील. पण जेव्हा इक्विलिब्रियम होईल तेव्हा हा मेम्ब्रेन काम करणं बंद करेल. ठीक आहे ना, इथे बॉडीची आपली एक फीचर किंवा कॅरेक्टरिस्टिक आहे की बॉडी नीड्स टू बी रिमेन इन नॉन इक्विलिब्रियम स्टेट. सिमिलरली जर हा एक्सॉन इक्विलिब्रियम स्टेट मध्ये आला तर इट विल बी अनेबल, याला जमणार नाही. काय जमणार नाही? जनरेशन ऑफ इम्पल्स अँड कंडक्शन ऑफ इम्पल्स याला जमणार नाही. दॅट इज वाय सोडियम पोटॅशियम पंप इज ऑलवेज ओपन. म्हणजे यांचं काही उद्या येईल, आतमध्ये बाहेर डिफ्युजन कसंही उद्या, किती इक्वल उद्या, मग तो जो इक्वलिटी ब्रेक करण्यासाठी, इक्विलिब्रियम ब्रेक करण्यासाठी हे चॅनल्स ओपन राहणार. म्हणजे हे चॅनल काय करतात, इकडे बघा, तीन सोडियमला यांनी बाहेर पाठवलं आउटसाइड आणि दोन पोटॅशियमला आतमध्ये घेतलं. म्हणजे तीन सोडियम आउटसाइड आले इकडे, मी इथे लिहितो थ्री सोडियम आउटसाइड अँड टू पोटॅशियम इनसाइड. कळलं? म्हणजे आता आउटसाइड पॉझिटिव्ह चार्जची संख्या वाढली म्हणून बाहेर पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप झाला आणि आतमध्ये निगेटिव्ह चार्ज डेव्हलप झाला. कुणामुळे? ड्यू टू ओपन नेचर ऑफ सोडियम पोटॅशियम पंप. या कंडिशन मध्ये सोडियम पोटॅशियम पंप काय करतो, इट युटिलायजेस एटीपी. इट युटिलायजेस एटीपी, इथे एटीपीचा वापर हा करणार कशासाठी, तीन सोडियमला बाहेर सोडण्यासाठी आणि दोन पोटॅशियमला आतमध्ये नेण्यासाठी. समजतंय तुम्हाला इथपर्यंत? वेल, आता इथे काय झालंय की एक पोटेन्शियल असणार याच्यामध्ये प्रेझेंट, तर इनसाइड जे पोटेन्शियल आता असणार ते असणार मायनस सेव्हन्टी मिली व्होल्ट. हे निगेटिव्ह साईन काय इंडिकेट करते, की आतमध्ये सराउंडिंग कसं आहे, निगेटिव्हली चार्ज. म्हणून त्याला म्हटलं आपण -70 mV इतकं पोटेन्शियल आतमध्ये आता जनरेट झालंय. आणि याच जनरेट झालेल्या पोटेन्शियलला तुम्ही म्हटले रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेन्शियल. रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेन्शियल. परत एक वेळा मी रिपीट करतोय की एक्झॉन मध्ये
जेव्हा ऍक्शन पोटेन्शियल जनरेट होणार तर ते एका पर्टिक्युलर सेगमेंट मध्ये होणार, एका पार्ट मध्ये होणार. समजा हा तुमचा कम्प्लीट एक्झॉन असेल तर एक्झॉनच्या इतक्याच पार्ट मध्ये ऍक्शन पोटेन्शियल जनरेट होणार. मग इथे पोलॅरिटी चेंज होईल, मग ती समोर ऍक्शन पोटेन्शियल ट्रान्सफर होईल, परत समोर होईल, म्हणजे लोकल सर्किट्स त्याच्यामध्ये तयार होतील, लोकल सर्किट्स. तर आपण सध्या इथपर्यंतच थांबू की रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेन्शियल म्हणजे काय आणि रेस्टिंग स्टेट तुम्हाला कळाली असेल असं मी समजतो. परत एक वेळा, रेस्टिंग स्टेट म्हणजे आउटसाईड पॉझिटिव्ह, इनसाईड निगेटिव्ह. आणि ते का झालं तर सोडियम पोटॅशियम पंप हा ओपन होता, त्याने 3 सोडियम बाहेर पाठवले, 2 पोटॅशियम आतमध्ये पाठवले. आणि या केसमध्ये पोलर रेस्टिंग स्टेटमध्ये बोथ व्होल्टेज गेटेड चॅनल्स आर क्लोज्ड, दोन्ही सध्या बंद आहेत. रेस्टिंग स्टेट क्लिअर. आता आपण पुढे जाऊ. सेकंड स्टेट, एक्साइटिंग स्टेट. आता या एक्साइटिंग स्टेटलाच तुम्ही काय म्हणायचे, डीपोलराइज्ड स्टेट. डीपोलराइज्ड स्टेट म्हणजे आता पोलॅरिटी चेंज होणार. डी चेंज, पोलॅरिटी चेंज होईल. का चेंज होईल? आता असं समजू आपण की त्या एक्झॉन मध्ये स्टिम्युलस आता रिसीव झालाय, तिथपर्यंत पोहोचलाय. कुठला पार्ट असतो एक्झॉनचा, आय मीन तुमच्या, येस, एक्झॉनचा कुठला पार्ट असतो की जिथे ऍक्शन पोटेन्शियल जनरेट होणार? न्यूरॉनच्या स्ट्रक्चरमध्ये आपण बघितलंय कुठला पार्ट, तो एक्झॉन हिलॉक. ठीक आहे, एक्झॉन हिलॉक मध्ये स्टिम्युलस आली असं आपण समजू. आता ऍक्शन पोटेन्शियल जेव्हा जनरेट होईल तेव्हा कोणते कोणते इव्हेंट्स होतील? परत एक वेळा आपण काय करू की तुमचा एक्झॉन इथे काढू. वेल, ठीक आहे, अगोदरची कंडिशन माहिती आहे तुम्हाला, आतमध्ये परत मी लिहितोय ती सेम कंडिशन. वेल, आउटसाइड इथे लिहितोय मी ई सी एफ आणि इथे आहे तुमचं आय सी एफ. बाहेर होता आता तुमचा पॉझिटिव्ह चार्जेस, मी शॉर्ट मध्ये लिहितोय, आणि आतमध्ये कुठले चार्जेस होते? निगेटिव्ह चार्जेस. असं समजा की इतक्या पार्ट मध्ये ही ओरिजिनल कंडिशन आहे जी मागच्या वेळी आपण दाखवली, पोलराइज स्टेट. मी तेही इंडिकेट करतो. वेल, इतका जो पार्ट असेल तुमचा, इतका पार्ट, तर हा कोणता पार्ट झाला आता? पोलराइज्ड. पोलराइज्ड किंवा त्यालाच आपण दुसऱ्या भाषेमध्ये काय म्हणू शकतो, कोणती स्टेट झाली? रेस्टिंग स्टेट. क्लिअर आहे? म्हणजे कन्सिडर करा की मागची सगळी डायग्राम आता मी इतक्या याच्यात दाखवली, या पार्ट मध्ये दाखवली. चला असं करून घेऊ आपण. ठीक, आता काय झालं, या पार्ट मध्ये ऍक्शन, सॉरी, स्टिम्युलस याला रिसीव झाली, स्टिम्युलस इथे इथपर्यंत पोहोचली. ठीक, स्टिम्युलस पोहोचली त्यावेळी काय होणार? जो हा पहिलाच पार्ट आपण इथे दाखवतोय याला मी ए इंडिकेट करतो. ठीक, चालेल, ए इंडिकेट केलं मी त्या मागच्या डायग्रामला. तर इथे तुमचा स्टिम्युलस आता इथपर्यंत आली, आता काय इव्हेंट होणार? सी हिअर, हा मेम्ब्रेन आहे, ही लाईन म्हणजेच काय, हे कम्प्लीट मेम्ब्रेन, बरोबर. तर सोडियम आयन आतमध्ये एंट्री करते. क्लिअर, सोडियम आयनने काय केलं, आतमध्ये एंट्री केली, म्हणजे आतमध्ये आता पॉझिटिव्ह चार्ज वाढतील. पॉझिटिव्ह चार्ज वाढले म्हणजे या ठिकाणी, इकडेच गेलो आपण, आतमध्ये सोडियम एंटर्स, सोडियम आयन्स एंटर्स एक्झोप्लाझम, एक्झोप्लाझम मध्ये सोडियम आयन्सनी काय केली, एंट्री केली. एंट्री केली म्हणजेच आतमध्ये जे -70 मिली व्होल्ट पोटेन्शियल होतं ते पोटेन्शियल आता चेंज झालंय. व्होल्टेज चेंजेस फ्रॉम, व्होल्टेज चेंजेस फ्रॉम -70 मिली व्होल्ट टू +10 मिली व्होल्ट. लक्षात घ्यायचंय, जसं ही स्टिम्युलस त्या मेम्ब्रेन पर्यंत पोहोचली, म्हणजे इथे पोहोचली होती, अगोदरची कंडिशन ही पोलराइज्ड होती, इथे आता पोटेन्शियल स्टिम्युलस पोहोचलंय, लगेच सोडियम आयन आता आतमध्ये गेलेत. आतमध्ये कोण गेलंय? सोडियम आयन्स. म्हणजे आता याचं जे व्होल्टेज आतमध्ये होतं, पोटेन्शियल जे होतं, तर -70 मिली व्होल्ट अगोदरचं पोटेन्शियल होतं, आता ते झालं +10 मिली व्होल्ट. मी इथे लिहितोय आता +10 मिली व्होल्ट. आता हे जे आतमध्ये +10 मिली व्होल्ट झालंय, तर अगोदर 0 झालेलं असेल, कारण -70 टू 0 आणि 0 टू +10 मिली व्होल्ट. तर हे जे +10 मिली व्होल्ट आहे, तर त्याच स्टिम्युलसला तुम्ही म्हणायचंय थ्रेश होल्ड स्टिम्युलस. काय म्हणायचंय? थ्रेश होल्ड स्टिम्युलस. कळतंय मी काय बोलतोय? हे बघा, इथे स्टिम्युलस आली. क्लिअर, स्टिम्युलस आली म्हणजेच काय झालं की आता सोडियम आयनने आतमध्ये एंट्री केली. आतमध्ये इथे दाखवलंय आपण आतमध्ये एंट्री केली, बरोबर, म्हणजे आतमध्ये आता पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप व्हायला सुरुवात झाली. तर पोटेन्शियल सुद्धा चेंज होईल, मायनस तर प्लस मध्ये येईल. -70 मिली व्होल्ट होतं, आता ते +10 मिली व्होल्ट झालं.
तर त्या स्टिम्युलसला तुम्ही म्हटले थ्रेश होल्ड स्टिम्युलस. जसंही थ्रेश होल्ड स्टिम्युलस त्याला मिळालं तर काय होणार, लगेचच तुमचे सोडियम व्होल्टेज गेटेड चॅनल हे काय होणार, ओपन होणार. ओपन बघा इथे दाखवलंय आपण आउटसाइड टू इनसाइड सोडियम, सोडियम आता पुन्हा जास्त यायला लागले. म्हणजे आपण आता म्हणू की आतमध्ये सोडियम जास्त येत चालले म्हणजेच आतमध्ये पॉझिटिव्ह चार्जेस डेव्हलप झाले, आणि आतमध्ये पॉझिटिव्ह झाले याचाच मिनिंग हा होतो की बाहेर आता कोणते चार्जेस डेव्हलप होतील, निगेटिव्ह चार्जेस डेव्हलप होतील. म्हणजेच आता ही पोलॅरिटी चेंज झाली, समजतंय. आत अगोदर आतमध्ये निगेटिव्ह होतं, आता पॉझिटिव्ह झालंय म्हणजे पोलॅरिटी चेंज झाली आहे. आतलं व्होल्टेज म्हणजे पोटेन्शियल सुद्धा चेंज झालंय, -70 चं +10 म्हणजे ही थ्रेशोल्ड स्टिम्युलस झाली. आणि आता आतमध्ये जे पोटेन्शियल असणार ते पोटेन्शियल असणार तुमचं मी इथे लिहितोय +30 mV to +45 mV इतकं पोटेन्शियल आतमध्ये आता राहणार. केव्हा? जेव्हा आतमध्ये पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप होतील तेव्हा. पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप होण्याचं कारण काय, कारण अगोदर सोडियमने आतमध्ये एंट्री केली स्टिम्युलस मिळाल्यानंतर, आणि सोडियमने एंट्री केली म्हणजे सोडियम गेटेड चॅनल पुन्हा ओपन झाले. अजूनही पोटॅशियम गेटेड चॅनल आर क्लोज्ड, पोटॅशियम गेटेड चॅनल बंद आहेत, आणि हे तर कंटिन्युअस ओपन असतातच असतात. ठीक आहे, म्हणजे आता आतमध्ये पॉझिटिव्ह झालं, पोटेन्शियल चेंज झालं, अँड दॅट रिचेस टू 30 to 45 mV. या कंडिशन मधला जो एक्झॉन असेल त्याला तुम्ही म्हणायचं एक्साइटिंग स्टेट एक्झॉन किंवा डीपोलराइज स्टेट ऑफ एक्झॉन. म्हणजेच आता डीपोलराइज झाला म्हणजे त्याच्यामध्ये आता करंट डेव्हलप झालाय. क्लिअर इथपर्यंत? आता हे कन्सिडर करा, मी याला काय करतो बघा, इतक्या पार्टला ठीक नाही बाजूला करून दिली ठीक, आणि परत आतमध्ये चार्जेस सगळ्या ठिकाणी मी पॉझिटिव्ह लिहून देतो. हे सगळे पॉझिटिव्ह चार्जेस समजायला अजून सोपं होईल आपल्याला. तर हा सगळा मेम्ब्रेन कोणता झाला आता, डीपोलराइज मेम्ब्रेन. ठीक, आता पुढे जाऊ आपण. अगोदर हा पोलराइज होता, आता डीपोलराइज झालाय, आणि आता पुढे त्याचा पार्ट काढू आपण. थोडीशी थिकनेस एक्स्ट्रा, हे थोडस मी आता मुद्दामून याला जाड काढली ही लाईन समजण्यासाठी. ठीक आहे ना, तर आता या पार्टला तुम्ही ए पार्ट बोलले होते. ठीक, हा पार्ट कुठला झाला तुमचा, ए पार्ट. तर एक पासून आता मी म्हणतो हा झाला तुमचा बी पार्ट, कारण एक्झोन मध्ये इतक्या पार्ट मध्ये आता डिपोलरायझेशन झालं. आता हे डिपोलरायझेशन पुढच्या पार्ट मध्ये ट्रान्सफर होणार, एकदाच पूर्ण एक्झोन मध्ये डिपोलराइज होईल का, एक्झोन होणार नाही, पार्ट पार्ट मध्ये होणार. तर ए पार्ट कडून बी पार्ट कडे आता काय होईल, इकडे पोलॅरिटी सगळी चेंज, आपलं व्होल्टेज चेंज. तर यावेळी काय होणार की हा सॉरी परत हा ओरिजिनल कंडिशन मध्ये होता, हा अगोदर कोणत्या कंडिशन मध्ये बघा, पोलराइज स्टेट मध्ये. समजतंय मी काय बोलतो, अगोदर कुठली कंडिशन होती पोलराइज, आता हा काय झाला डिपोलराइज. तर समोरचा पार्ट मध्ये अजून स्टिम्युलस मिळाली आहे का, ऍक्शन पोटेन्शियल मिळालं आहे का, नाही, म्हणजे तो सुद्धा पोलराइज स्टेट मध्ये होता. क्लिअर आहे? तर काय होणार, पोलराइज स्टेट मध्ये म्हणजे आतमध्ये कसं वातावरण होतं निगेटिव्ह, आणि बाहेर कसं होतं पॉझिटिव्ह. ही तर त्याचं रुटीन नेचर झालं, रेस्टिंग स्टेट होती ती पुढच्या पार्ट मध्ये. जेव्हा हा पार्ट पोलराइज डीपोलराइज होऊन जातो तर तेव्हा काय होणार, हे पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे करंट फ्लो होणार. तुमच्या एनसीईआरटी बुक मध्ये आहे बघा, पॉझिटिव्ह सर्किट दाखवलेले आहे, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, इनसाइड आउटसाइड. तर ही कंडिशन झाली, आणि या बाजूने इनसाइड काय होणार, सॉरी आउटसाइड पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह ट्रान्सफर होईल करंट, आणि इनसाइड काय पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. तर हे सर्किट कम्प्लीट होणार, आणि इथे जो जनरेट होणार तो काय जनरेट होणार, इलेक्ट्रिक करंट. नाऊ हियर इलेक्ट्रिक करंट विल बी प्रोड्यूस्ड. आता हा जो इलेक्ट्रिक करंट प्रोड्यूस झाला, ठीक आहे, हा ऍक्शन पोटेन्शियल म्हणून काम करतो या पार्ट साठी, पोलराइज पार्ट साठी. म्हणजेच आता याच्याकडे ऍक्शन पोटेन्शियल पोहोचलंय, म्हणजे परत कोणते इव्हेंट्स होतील, हे की सोडियम गेटेड चॅनल ओपन होणार, आतमध्ये सोडियम आयन एंट्री करतील, आतमध्ये पॉझिटिव्ह होईल, बाहेर निगेटिव्ह होईल. म्हणजे हा डिपोलराइज जसा झाला होता तसाच हा सुद्धा डिपोलराइज होणार. ठीक आहे, आता असं समजू आपण की इथे सगळे पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप झाले, आणि हा सुद्धा डिपोलराइज झाला आता, कारण करंटने ऍक्शन पोटेन्शियल पुढे ट्रान्सफर करून दिलं, प्रोपॅगेट केलं, आणि बाहेरचं वातावरण कसं बनेल आता, ऑब्व्हियसली बाहेर निगेटिव्ह. ठीक आहे, बाहेरचं वातावरण इथे काढू आपण, बाहेर निगेटिव्ह तयार झालं, म्हणजे आता हा डिपोलराइज झाला. वेल डिपोलराइज, आता ऍक्शन पोटेन्शियल पुढे ट्रान्सफर झालंय, नर्व्ह इम्पल्स समोर ट्रान्सफर झालाय,
तर मागचा पार्ट काय होणार होता, हा परत पोलराइज होणार. परत पोलराइज होणार म्हणजेच काय होणार, ओके आता इथपर्यंत तुम्हाला क्लिअर. आता नेक्स्ट स्टेज काय होणार, ए पार्टनी बी पार्टला डिपोलराइज केलंय. मग जो ए पार्ट होता अगोदरच्या स्लाइड मध्ये इथे बघा, हा जो ए पार्ट होता हा डिपोलराइज झाला, एनएच डिपोलरायझेशन समोर ट्रान्सफर केलाय. मग हा परत काय होणार, पोलराइज होणार. क्लिअर. हा पोलराइज कसा होतो तर आपण आता कन्सिडर करू, कुठला पार्ट कन्सिडर करणार आपण, पार्ट ए. तर पार्ट ए मी परत काढतोय की त्याच्याशी आता काय होणार. वेल, तर आपण पुढे बघू. तर ही त्या कंडिशनला आपण म्हणणार, परत पोलराइज होण्याच्या कंडिशनला आपण म्हणणार रिपोलरायझेशन. कारण अगोदर तो पोलराइज होता, त्याचं डिपोलरायझेशन झालं, त्याच्यामध्ये तो एक्साइट झाला, त्याने कंडक्शन केलं, तर परत तो त्याच्या पूर्व अवस्थेमध्ये म्हणजे ओरिजिनल कंडिशन मध्ये तो परत येणार. मग ती कंडिशन म्हणजे रिपोलरायझेशन, राईट. आता रिपोलरायझेशन मध्ये कुठले इव्हेंट होतील, तर आपण परत एक वेळा एक्झॉन इथे काढू. ठीक आहे, हा मी ए पार्ट काढतो इथे. ठीक आहे, ए पार्ट मध्ये हा पार्ट ए झाला. कळतंय तुम्हाला मी काय म्हणतोय, ए पार्ट हा अगोदर पोलराइज होता, नंतर तो डिपोलराइज झाला कारण सोडियम आतमध्ये आलेत. ठीक आहे, त्यांनी समोरच्या पार्ट कडे आता त्याचं पोलरायझेशन ट्रान्सफर करून दिलं, किंवा सिंपल लँग्वेज मध्ये ऍक्शन पोटेन्शियल ट्रान्सफर केलं. मग आता तो परत पोलराइज होणार, म्हणजे तो रिपोलराइज होईल. तर रिपोलराइज होताना पार्ट ए मध्ये काय होईल ते आपण बघू. तर ते त्या कंडिशनला आपण म्हणतो रिपोलरायझेशन. इव्हेंट्स कुठले कुठले होतील बघा. पहिला इव्हेंट होईल, एक तर इथे तुम्हाला दिसतंय सोडियम पोटॅशियम पंप अजून कसा आहे, बंद आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काही कुठली ऍक्शन झालेली नाही. पण सोडियम व्होल्टेज गेटेड चॅनल इथे लिहितो मी परत एक वेळा, सोडियम व्होल्टेज गेटेड चॅनल क्लोजेस. लिहितो मी इथे सोडियम व्होल्टेज गेटेड चॅनल क्लोज्ड, बंद झाला. ठीक आहे, अगोदरच्या कंडिशनमध्ये डिपोलरायझेशन कंडिशनमध्ये पोटॅशियम व्होल्टेज गेटेड चॅनल हा ओपन झालेला नव्हता, तो आता रिपोलरायझेशनच्या वेळी काय होणार, ओपन होणार. हा बंद झालाय आणि पोटॅशियम व्होल्टेज गेटेड चॅनल ओपन झालाय. हेही आपण इथे लिहू, पोटॅशियम व्होल्टेज गेटेड चॅनल ओपन्स. आणि ह्या लिकी चॅनल्स आता बोलायलाच नको, बरोबर ना, कारण ते ऑलरेडी नावामध्येच लिकी आहेत, म्हणजे त्यांचं कंटिन्युअस आतमध्ये बाहेर जाणं सुरूच राहणार. वेल, तर आता काय होईल, हा ए पार्ट होता, ए पार्टची अगोदरची कंडिशन लिहू आपण, हा झालेला होता डिपोलराइज, म्हणजे अशी कंडिशन होती याची, बरोबर. वेल, आउटसाइड निगेटिव्ह इनसाइड पॉझिटिव्ह, त्यालाच आपण डिपोलरायझेशन म्हणतो. मग आता काय होईल की रिपोलराइज होते वेळी आपण सांगितलं सोडियम गेटेड चॅनल बंद झाले, म्हणजे सोडियम आतमध्ये त्याचा इन्फ्लक्स हा स्टॉप झाला, आणि पोटॅशियमचा इफ्लक्स म्हणजे बाहेर जाणं सुरू झालं, म्हणजे आता पोटॅशियम हे बाहेर जायला सुरुवात होता, म्हणजे असं दाखवू आपण, पोटॅशियम कम्स आउटसाइड. ठीक आहे, मग जितके जास्त पोटॅशियम बाहेर येणार तितका बाहेर आता चार्ज कसा येणार, म्हणजे आतमध्ये चार्ज कुठला डेव्हलप व्हायला सुरुवात होणार, की निगेटिव्ह चार्ज आतमध्ये डेव्हलप होणार. राईट, तर आपण ते चार्ज आतमध्ये लिहून टाकू. आता याची पोलॅरिटी मी इथे चेंज करतो, पोलॅरिटी कम्प्लीट चेंज करू आपण. मी ओरिजिनल कंडिशन मध्ये त्याला लिहितो आणि आपण परत एक्सप्लेन करू. आता आतमध्ये मी निगेटिव्ह चार्जेस दाखवतोय सर्व, या आतमध्ये निगेटिव्ह आणि हे बाहेर पॉझिटिव्ह, म्हणजे आपल्याला रिपोलरायझेशन कंडिशन लवकर लक्षात येईल. ओरिजिनली ही जी ओरिजिनल कंडिशन होती, ही ओरिजिनल कंडिशन आता कशी येते, कशी येते, तर सोडियम गेटेड चॅनल बंद झाले, म्हणजे सोडियमचं आता आत येणं बंद. ठीक, म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज आतमध्ये डेव्हलप होण्याचा चान्स नाही. आणि पोटॅशियम गेटेड चॅनल, व्होल्टेज गेटेड चॅनल्स हे काय झाले, ओपन झाले, आणि पोटॅशियम आता बाहेर यायला सुरुवात झाली. ऑलरेडी आपण सांगितलं होतं की पॉझिटिव्हली चार्ज आयन्सची संख्या ही बाहेर जास्त असते, म्हणजे केटायन्स. मग यातले पोटॅशियम आता बाहेर आले, इथे लिहिला कमी, पोटॅशियम बाहेर आले, सोडियम आतमध्ये कमी झालेला आहे, म्हणजे बाहेर आता सोडियम सुद्धा जास्त प्रेझेंट असेल. ठीक आहे, असं करत करत तो परत पोलराइज कंडिशन मध्ये, आणि इतक्या वेळपर्यंत तो पोलराइज होणार की त्याचं आता -70 ओरिजिनल कंडिशन जोपर्यंत तो ऑप्टेन करत नाही तोपर्यंत त्याचं पोलरायझेशन हे कंटिन्यू राहणार. क्लिअर टू ऑल. परत एक वेळा रिपीट करतोय मी, काय झालं, ही ओरिजिनल कंडिशन होती त्याची, अगोदर डिपोलराइज झाला म्हणजे आतमध्ये पॉझिटिव्ह चार्ज होते. ओके, आता ही परत त्याची ओरिजिनल कंडिशन त्याला मिळाली, कशी मिळाली, तर सोडियम गेटेड चॅनल बंद झाले. ठीक आहे, हा पंप सुद्धा बंद आहेस. ठीक, आणि पोटॅशियम गेटेड चॅनल आता ओपन झाले, म्हणजे पोटॅशियम बाहेर जास्त आले,
सोडियम तर ऑलरेडी बाहेर जास्त आहेतच आणि पोटॅशियम जास्त आले, मग परत बाहेर पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप झाला. हे आहे तुमचं एसीएफ अँड दिस इज युअर आयसीएफ. म्हणजेच आता हा काय झाला, रिपोलराइज झाला. रिपोलराइज झाला म्हणजेच रेस्टिंग मेम्ब्रेन कंडिशन मध्ये तो आला आणि रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेन्शियल आपलं किती होतं, -70 mV. तर ते पोटेन्शियल अटेन त्यांनी आता इथे केलंय. पण याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होणार की पोटेशियम गेटेड चॅनल आता -70 mV इतकं व्होल्टेज पोटेन्शियल आतमध्ये जनरेट झाल्यानंतर हा बंद व्हायला हवा, पण हा लवकर बंद होत नाही, इट रिमेन्स ओपन. आता हा ओपन राहणार म्हणजे परत परत बाहेर कोणते पोटॅशियम आयन कंटिन्युअसली बाहेर येत राहणार, पोटॅशियम आयन्स. मग याची पोलॅरिटी परत कमी होत जाणार आणि ही पोलॅरिटी आता याची -90 mV इतकी होणार. म्हणजेच आता याला तुम्ही कोणती कंडिशन आणणार, हायपर पोलराइज कंडिशन. हायपर पोलराइज नाव मेम्ब्रेन इज हायपर पोलराइज. परत एक वेळा, ठीक आहे ना, कारण हा कॉन्सेप्ट खूप जास्त इम्पॉर्टंट आहे जो की एनसीईआरटी मध्ये तुम्हाला कळत नाही, वारंवार मी तेच रिपीट करतोय. एनसीईआरटी मध्ये लाईन सुद्धा दिली आहे की पोटॅशियम आयन्स आर मोर परमिएबल दॅन सोडियम. मिनिंग काय झालं, आता हे तर कळतं की परमिएबल आहे, पण इनसाइड टू आउटसाइड जातो की आउटसाइड टू इनसाइड जातो, तर परमिएबिलिटीचा अर्थ इथे काय घेणार तुम्ही, इनसाइड टू आउटसाइड, आयसीएफ टू ईसीएफ त्याचं ट्रान्सफर होणार. हा त्याचा मिनिंग झाला की परमिएबिलिटी, पोटॅशियमची परमिएबिलिटी. मग आपण काय सांगितलं की आता हा डिपोलराइज झाला होता, ठीक आहे, रिपोलराइज होताना आता हे चॅनल बंद झाले, सोडियम गेटेड चॅनल बंद झाले म्हणजे सोडियमची आतमधली एंट्री स्टॉप, पोटॅशियम चॅनल ओपन झाले म्हणजे पोटॅशियम आता बाहेर निघणं सुरू झालंय. मग सोडियम ऑलरेडी बाहेर प्रेझेंट होता, आता पोटॅशियमची भर पडली म्हणजे बाहेर कॅटायन्सची संख्या वाढली आणि परत बाहेर पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप झाला, आतमध्ये निगेटिव्ह झाला, ते पोटेन्शियल किती तयार झालंय, -70 mV. इथपर्यंत क्लिअर. पण आता हा बंद व्हायला हवा होता, कोण, पोटॅशियम गेटेड चॅनल, पण तो अजूनही ओपनच आहे, ठीक आहे ना, अजूनही तो ओपनच राहणार. ओपन राहणार म्हणजे जास्तीत जास्त पोटॅशियम आता बाहेर येते, म्हणजे याचा -70 हा जो नंबर होता तो किती होणार, -90 mV. तर -70 mV आपण पोलराइज कंडिशन म्हटलो, तर -90 mV आपण काय म्हणणार, हायपर पोलराइज कंडिशन, अँड दिस इज टर्म्ड एज हायपर पोलराइज कंडिशन. आता थोड्या वेळाने काय, जेव्हा -90 mV इतकं पोटेन्शियल आतमध्ये डेव्हलप होईल तेव्हा मात्र हे पोटॅशियम चॅनल क्लोज होतील आणि परत इट विल रिटर्न टू -70 mV. म्हणजे आता ओरिजिनल कंडिशन मध्ये आता तो पार्ट येणार. तर या तीन कंडिशन्सला म्हणतो आपण पोलरायझेशन, डिपोलरायझेशन आणि रिपोलरायझेशन. पोलरायझेशन आणि रिपोलरायझेशन एकमेकाचे रिव्हर्स फिनॉमिनन आहेत, बरोबर ना. लक्षात काय ठेवायचं की कुठल्या कंडिशन मध्ये कुठले चॅनल्स ओपन असतात. सोडियम पोटॅशियम पंप हा केव्हा ओपन असतो, पोलराइज कंडिशन मध्ये असतो, म्हणजे इथे सुद्धा आता हा ओपन होणार. सेकंड, की सोडियम व्होल्टेज गेटेड चॅनल हा केव्हा ओपन होणार, सेकंड कंडिशन मध्ये म्हणजे डिपोलराइज कंडिशन मध्ये. आणि पोटॅशियम गेटेड चॅनल कुठल्या कंडिशन मध्ये, तर हा रिपोलरायझेशन मध्ये ओपन राहणार. रेस्ट आणि याच्यामध्ये दिलेले वेगवेगळे पोटेन्शियल, की रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेन्शियल इट इज -70 mV, हायपर पोलरायझेशनचं पोटेन्शियल म्हणजे जेव्हा हा रेस्टिंग मेम्ब्रेन -90 mV पोहोचतो तर त्याला म्हणतात तुम्ही हायपर पोलरायझेशन झालंय. देन तुमचं डिपोलराइज मेम्ब्रेनचं पोटेन्शियल किती असणार, तर ते असणार तुमचं +30 mV टू +45 mV. तर दिस इज हाऊ नर्व इम्पल्स इज जनरेटेड अँड इट इज कंडक्टेड इन डिफरंट पार्ट ऑफ एक्झॉन ऑर इट इज प्रोपॅगेटेड सिम्पली फ्रॉम वन पार्ट टू अनदर पार्ट. क्लिअर दिस? तर इथपर्यंत हा तुमचा कॉन्सेप्ट क्लिअर असावा असं मी समजतो. आता आपण थोडस अजून त्याला समजून घेऊ. सो दिस इज द अॅनिमेशन विच शोज हाऊ एंट्री अँड एक्झिट ऑफ व्हेरियस आयन्स टेक्स प्लेस. याच्याकडे एक वेळा बघून घ्या, त्याच्यानंतर आपण त्याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन बघू. वेल, ठीक आहे, बघा आता स्टिम्युलस मिळेल. स्टिम्युलस मिळाल्यानंतर हे सेल बॉडी त्याच्यातून हे मायलिनेटेड न्यूरॉन मधून आता पुढे हे मायलिनेशन दिसते तुम्हाला, याच्यामधून इम्पल्स समोर कॅरी होतोय, स्टिम्युलस आय मीन कॅरी होतोय. आणि आता असोसिएशन न्यूरॉन त्याला घेऊन समोर कॅरी करतील, ठीक आहे. जेव्हा तो एक्झोन मध्ये पोहोचणार, तर एक्झोन मध्ये पोहोचल्यानंतर बघा ही कंडिशन, दीज आर द चॅनल्स, हे चॅनल्स आहेत. तर हे चॅनल्स काय होतात, वरती हे इकडे सगळे पॉझिटिव्ह चार्जेस दिसतात बघा तुम्हाला. वेल, हिअर देर आर पॉझिटिव्ह चार्जेस, रेड कलर मध्ये दिसण्यासाठी घेतोय. दीज आर पॉझिटिव्ह चार्जेस, बघा बाहेरचं सराउंडिंग आपण सांगितलं, बिकॉज दिस इज ईसीएफ एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड,
तर बाहेर पॉझिटिव्हली चार्ज येतात, आतमध्ये दिस इज ICF आणि आतमध्ये सगळे तुम्हाला हे निगेटिव्ह चार्जेस दिसतात, म्हणजे ही कंडिशन झाली. आता एक्सचेंज कसा होत आहे होतो ते तुम्ही बघा, ठीक आहे ना. वेल नेक्स्ट कंडिशन मध्ये तुम्हाला हे दिसेल. आता हे पॉझिटिव्ह डिचार्ज म्हणजे सोडियम आयन्स आता हे चॅनल ओपन होणार आणि ते आतमध्ये एंट्री करतील. वेल सी इयर हे पॉझिटिव्ह चार्ज आतमध्ये एंट्री करतायत, त्याचे एंट्री एक्झिट कंटिन्युअसली सुरू आहे. वेल म्हणजेच आता पोलॅरिटी चेंज होईल, आता मेम्ब्रेन पोटेन्शियल समोर ट्रान्सफर होणार, ऍक्शन पोटेन्शियल. आणि फायनली फायनल स्टेजला आता इथे दिसेल तुम्हाला सिनॅप्स. तर सिनॅप्स आपण नंतर बघणार आहोतच. ह्या प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेन, दिस इज पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन आणि ऍसिटिल्कोलीन हा मध्ये आता रिलीज झालाय. रिलीज झालाय कसा, की सिनॅप्टिक नर्व आणि हा ऍसिटिल्कोलीन रिलीज होतोय अँड पुढच्या न्यूरॉनकडे स्टिम्युलस ट्रान्सफर झाली आणि मोटर इम्पल्सिस शोन किंवा इफेक्टर ऑर्गन्स त्याची ऍक्शन आता दाखवतील. इफेक्टर ऑर्गन काय असतात तर मसल्स आणि ग्लॅन्ड्स. या केसमध्ये आपण इथे मसल्स बघितलं. परत एक वेळा तुम्ही अॅनिमेशन बघून घ्या, तुम्हाला पूर्ण क्लिअर होईल. ठीक आहे, होप इथपर्यंत तुम्हाला नर्व इम्पल्स जनरेशन आणि त्याचं प्रोपेगेशन किंवा ट्रान्समिशन समजलेलं असावं. तर आता आपण याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन बघू. ठीक आहे, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन मध्ये त्याच्या अगोदर चला की वेगवेगळ्या कंडिशन मध्ये, आता ही पोलरायझेशन कंडिशन झाली बरोबर ना, ही पोलराइज कंडिशन, ही डिपोलराइज, ही रिपोलराइज आणि हायपर पोलराइज. तर सोडियम पोटॅशियम पंप केव्हा ओपन असतो ते आपण ऑलरेडी डिस्कस केले, तरी सुद्धा एक चार्टच्या फॉर्म मध्ये आपण याला परत एक वेळा बघू. यांचं डिफ्युजन कसं, पॅसिव्ह डिफ्युजन असतं सांगितलं आपण, अलॉंग द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट, सोडियम व्होल्टेज गेटेड चॅनल, पोटॅशियम व्होल्टेज गेटेड चॅनल, पोटेन्शियल विथ व्हॅल्यूज आणि इनसाइड चार्ज ऍफ्टर इव्हेंट काय काय होतोय बघा. इकडे पोलरायझेशनच्या वेळी कोण ओपन होता सांगितलं आपण, सोडियम पोटॅशियम पंप ओपन होता, जो की रिपोलरायझेशनच्या वेळी परत ओपन होणार ऑब्व्हियसली, कारण ती त्याची ओरिजिनल स्टेट झाली. आणि हायपर पोलरायझेशनच्या वेळी सुद्धा तो ओपनच असणार, फक्त तो डिपोलरायझेशनच्या वेळी क्लोज असतात. लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे, नीट मध्ये विचारू शकतात. पॅसिव्ह डिफ्युजन सगळ्या कंडिशन मध्ये पोलराइज, डिपोलराइज, रिपोलराइज, हायपर पोलराइज, पॅसिव्ह डिफ्युजन सुरूच राहणार का, कारण लिकी चॅनल कंटिन्युअसली ओपन. नंतर सोडियम गेटेड, सोडियम व्होल्टेज गेटेड चॅनल फक्त सुरुवातीच्या कंडिशन मध्ये बघा, दोन्ही कंडिशन मध्ये हे काय होते, क्लोज होते. सोडियम व्होल्टेज गेटेड चॅनल सॉरी इथे इथे ओपन होता तो, ठीक आहे ना, आणि बाकी ठिकाणी ते ओपन असतील, क्लोज असतील. पोटॅशियम व्होल्टेज गेटेड चॅनल हा फक्त रिपोलरायझेशन आणि हायपर पोलरायझेशन दोन कंडिशन मध्ये ओपन होता. अदरवाईज आपण स्ट्रिक्टली सांगितलंय पहिल्या दोन कंडिशन मध्ये पोलरायझेशन आणि डिपोलरायझेशन दोन्ही मध्ये पोटॅशियम व्होल्टेज गेटेड चॅनल वुड रिमेन क्लोज. नंतर पोटेन्शियल व्हॅल्यूज पोलराइज, रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेन्शियल किती, -60 to -85 म्हणजे त्याचा ऍव्हरेज जर केला आपण तर -70 mV. नंतर सांगितलं आपण डिपोलराइज कंडिशनच्या वेळी पोटेन्शियल किती असणार तर +30 to -45 mV आणि परत पोलराइज झाल्यानंतर -70 mV आणि हायपर पोलराइज झाल्यानंतर -85 to -90 mV इतकं पोटेन्शियल त्याच्यामध्ये असणार. लास्टली चार्जेस कोणते असणार, इनसाइड निगेटिव्ह असणार फक्त पोलराइज कंडिशन मध्ये, फक्त म्हटल्यापेक्षा पोलराइज कंडिशन मध्ये, आणि एकच कंडिशन मध्ये आउट इनसाइड पॉझिटिव्ह बनणार, ती कंडिशन असणार तुमची डिपोलरायझेशन. राईट, आता पुढे चला ग्राफिकल रिप्रेझेंटेशन मध्ये बघा काय झालंय. इकडे काय दाखवलंय तुम्हाला, ऍक्शन पोटेन्शियल इन न्यूरॉन आणि याचा टाइम मिली सेकंड मध्ये दाखवलाय, ठीक. आणि या बाजूला मेम्ब्रेन पोटेन्शियल मिली व्होल्ट, जसं आता ही रेस्टिंग मेम्ब्रेन होता, ठीक आहे.
जसं ही रेस्टिंग मेम्ब्रेनला थ्रेशोल्ड पोटेन्शियल मिळालं, म्हणजे रेस्टिंग मेम्ब्रेन इथे पोटेन्शियल मिळालंय त्याला, तर याची आता पोटेन्शियल वाढत गेलंय आणि इथपासून वरती जेव्हा जात असताना तो झाला डीपोलराइज, म्हणजे त्याची पोलॅरिटी आता चेंज झाली. बघा इकडे जेव्हा डीपोलराइज झालाय तर इथे अराउंड 30 मिली व्होल्ट हे पोटेन्शियल असणार, कारण हे प्लस व्हॅल्यू आहेत सगळ्या, ठीक आहे ना. इथे मी दाखवतोय इथे स्टिम्युलस त्याला मिळाला, म्हणजे ही रेस्टिंग कंडिशन झाली, ही पूर्ण रेस्टिंग कंडिशन आहे. तर रेस्टिंग कंडिशनच्या वेळी किती इंडिकेट करताय हा, एक -50, पण ते -70 असणार वरती, ठीक आहे ना. मग त्याला पोलॅरिटी चेंज झाली, आउटसाइड निगेटिव्ह इनसाइड पॉझिटिव्ह, आणि त्याचं पोटेन्शियल आता किती झालं, ऍक्शन पोटेन्शियल +30 मिली व्होल्ट पर्यंत. आणि जशीही त्याला त्यांनी समोर ट्रान्सफर केला त्याचा पोटेन्शियल, तर तो परत रिपोलराइज होणार, म्हणजे रिपोलराइज होते वेळी आता हा जो डाऊनवर्ड लाईन तुम्हाला दाखवते ती रिपोलरायझेशनची झाली, तर परत त्याचं पोटेन्शियल इकडे बघा किती झालंय, इथे -70 तर 70 पर्यंत पोहोचलंय, ठीक आहे ना. पण आपण काय सांगितलं की पोटॅशियम गेटेड चॅनल्स हे कंटिन्युअसली ओपनच राहतात पोलरायझेशन कम्प्लीट झाल्यानंतरही, मग ती कंडिशन म्हणजे हायपर पोलरायझेशन. अदरवाईज हा ग्राफ असा असायला हवा होता, पण ह्या हायपर पोलरायझेशन आता खालच्या साईडला त्यांनी इंडिकेट केलंय. दिस इज हाऊ हा पूर्ण कॉन्सेप्ट पोलरायझेशन, डिपोलरायझेशन, देन रिपोलरायझेशन आणि हायपर पोलरायझेशन सगळ्या गोष्टी तुम्हाला कळालेल्या असाव्या. आता याच कंडक्शन मधील आपण नेक्स्ट टाईपचं कंडक्शन बघू, ज्याला म्हणतो आपण सॅल्टेटरी कंडक्शन. काय म्हणतो आपण त्याला, सॅल्टेटरी कंडक्शन. हे कशाला म्हणायचं, अगोदर जे ट्रान्सफर झालंय ते ट्रान्सफर ऍक्शन पोटेन्शियल ट्रान्सफर झालंय किंवा प्रोपेगेशन ऑफ नर्व इम्पल्स झालंय, तर ते कुणामध्ये झालंय, एक्झोनल मेम्ब्रेन मध्ये झालंय. एक्झोन म्हणजे एक्झोन टू एक्झोन, म्हणजे एक्झोन अलॉंग द एक्झोन इन शॉर्ट. पण आता नेक्स्ट टाईपचा जो ट्रान्समिशन असेल ते कुणामध्ये होणार, मायलिनेटेड न्यूरॉन्स मध्ये, ठीक आहे ना, नॉन मायलिनेटेड मध्ये नाही. पण मायलिनेटेड न्यूरॉन मध्ये हे जे ट्रान्सफर होईल, तर इट टेक्स प्लेस फ्रॉम वन नोड ऑफ रेनिवेट टू अदर, म्हणजेच जम्पिंग ऍक्शन ऑर जम्पिंग मुवमेंट ऑफ दॅट इम्पल्स टेक्स प्लेस. इथे बघा ऍक्शन पोटेन्शियल इथे जनरेट झालेलं होतं, तर हे ऍक्शन पोटेन्शियल आता कुठे ट्रान्सफर होते, दिस ऍक्शन पोटेन्शियल डिरेक्टली ट्रान्सफर्स टू नेक्स्ट नोड ऑफ रेनवियर. याला म्हणा तुम्ही नोड ऑफ रेनवियर, नोड ऑफ रेनवियर हा सेकंड नोड ऑफ रेनवियर, ठीक आहे. म्हणजे एका नोड ऑफ रेनवियर कडून ऍक्शन पोटेन्शियल डायरेक्टली दुसऱ्या नोड ऑफ रेनवियर कडे जर ट्रान्सफर होत असेल जम्पिंग मुवमेंटने, तर दॅट काइंड ऑफ कंडक्शन ऑफ इम्पल्स इज टर्म्ड ॲज सॅल्टेटरी कंडक्शन. वेल, कुणामध्ये होणार, प्रोबेबली मायलिनेटेड न्यूरॉन्स मध्ये सॅल्टेटरी कंडक्शन वुड टेक प्लेस, ठीक आहे. तर हा एकदम शॉर्ट कॉन्सेप्ट आहे, फक्त जम्पिंग. अगोदरच्या केसमध्ये काय झालं की नर्व ट्रान्समिशन हे असं झालं, एक्झोन थ्रू झालंय, बरोबर ना, एका पर्टिक्युलर लाईननी झालंय किंवा कंटिन्युअसली झालंय. पण इथे कंटिन्युअस होत आहे का, नो, इट इज टेकिंग प्लेस फ्रॉम वन नोड ऑफ रेनवेअर टू अदर नोड ऑफ रेनवेअर, त्याच्यापासून परत पुढे जम्पिंग मुवमेंट, परत पुढे जम्पिंग मुवमेंटने इम्पल्स हा ट्रान्समिट होणार. दॅट इज वाय दिस काइंड ऑफ कंडक्शन ऑफ नर्व इम्पल्स इन मायलिनेटेड न्यूरॉन इज टर्म्ड ॲज सॅल्टेटरी कंडक्शन ऑफ इम्पल्स. क्लिअर? वेल, थँक्यू.